नमस्कार, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 1 फेब्रुवारी सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजपासून 10 दिवसांचा कालावधी आहे. मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल असल्याने माघारीसाठी नेतेमंडळींची धावपळ सुरू आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज माघारीसाठी स्वतः उमेदवार अथवा त्याने विहित नमुन्यात प्राधिकृत केलेल्या सूचक यांनाच ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आयर यांनी दिली. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात रविवारी ग्रामीण शहरी व महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 4,09,565 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. लसीकरण मोहीम 93% पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागात गुरुवारपर्यंत तर शहरी भागात शुक्रवारपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे. राहता शहरात लिंबोणीच्या बागेत मोठ्या संख्येने चिमण्या, लवबर्ड, बुलबुल, कोकिळा व तितर हे पक्षी अज्ञात आजाराने मृत पावल्याने नागरिक धास्तावले असून सदर मृत पक्षी पशुधन विकास अधिकारी यांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी एकीकडे शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करायच्या आणि मी तुमच्यासोबत आहे असे दाखवायचे, तर दुसरीकडे ग्रामस्थांना पडद्याआड ठेवून ग्रामस्थांच्या दर्शनासाठी जाचक अटीची नियमावली तयार करून थेट उच्च न्यायालयात सादर करायची ही शिर्डीकरांची फसवणूक असून आम्ही या नियमावलीचा विरोध करत आहोत, असे माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी सांगितले आहे. शेवगाव शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शेजारील मोकळ्या जागेत 24 जानेवारीला एका महिलेचा व मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आणखी काही आरोपींची नावे पोलिसांना मिळाली आहेत. या माहिती आधारे पोलीस त्या गुन्हेगारांच्या मागावर असून येत्या काही दिवसांत त्यांना जेरबंद केले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी दिली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.